इचलकरंजी शहरात आज पुन्हा भटक्या कुत्र्यांनी मांडला मंगळवार पेठेतील तीन बालकांना कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केल्यानं ना संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नगरपालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला इचलकरंजी शहरात भटकी कुत्री आणि डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय हे भटके प्राणी नागरिकांना चावून जखमी करतात तर त्यांच्यामुळे अपघातही वाढलेत गेल्या आठवड्याभरात इचलकरंजीत भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं वीस पेक्षा अधिक जण जखमी झालेत आज पुन्हा मंगळवार पेठेतील आकाश तेली सूरज राठी आणि संकेत बारवाडे या बालकांचा कुत्र्यांनी चावा घेतला त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरून प्रश्नांचा भडीमार केला त्यानंतर नगरपालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्ष अलका स्वामी आरोग्य सभापती रवी लोहार यांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्याची मागणी केली याबाबत कार्यवाही झाली नाही तर नगरपालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा इशारा मोहन मालवणकर यांनी दिला यावेळी रवी बुगड रणधीर नवनाळे सोमनाथ बारवाडे उपस्थित होते